सिटी न्यूज बुलेटिन के इस स्पॉट एडवर्टाइजमेंट के लिए संपर्क करें 9096846111। वडाली प्रभाग के बांबू गार्डन रास्ते पर देवी नगर आंगनवाड़ी की गली में बहते गंदे पानी से क्रुद्ध व्यक्ति ने महिला पार्षद के पति से मारपीट की। देवी नगर की गली में गंदी नाली का पानी सड़क पर बह रहा है। इस बात की कई बार शिकायत प्रभाग के पार्षद आशीष गावंडे, सपना ठाकुर, पंचफुला चौहान आदि से की गई, पर किसी ने भी शिकायत पर ध्यान नहीं दिया। हे नाली पानी आमच्या रोड काढलाय जायच्या रोडवर, वारंवार नगरसेवक तक्रार करून नगरसेवक फक्त उधळ्याचे उत्तर देतात, नगरसेवक काम केलं नाही। 5 मार्च को महिला पार्षद पंचफुला चौहान के पति संजय चौहान प्रभाग में गए व वहां प्रवीण तवलारे नामक व्यक्ति ने पुनः शिकायत करने पर महिला पार्षद पंचफुला चौहान के पति संजय चौहान ने अपना आपा खोते प्रवीण तवलारे को गाली गलौज की। आमच्या नगर सेवक पंचफुला चौहान आहे, आम्ही वारंवार त्यांच्याकडे नाली तक्रार दिली असता त्या एकही दाईक येऊन फिरकून बघितलं नाही। त्यांनी त्यांची सर्व कामं त्यांचे मिस्टर संजय चव्हाण बघतात आणि त्यांच्याकडे तक्रार घेऊन गेलो तर ते उतरावर बोलतात। आज त्यांनी माझ्या मारहाण केली आणि हे हा काय प्रकार आहे, नगरसेवक नगरसेवक जागी आणि जी पती काम करतात हा चुकीचा प्रकार सर। इस पर क्रुद्ध होते टवलारेने आव देखा न ताव महिला पार्षद पंचफुला चव्हाण के पती की पिटाई कर दी। मामला गरमाया तो चव्हाण ने भी टवलारे की पिटाई की। नालीची समस्या आहे, माझे मिस्टर त्यांना सांगत होते की बा तुम्ही आले नाही माझ्या हे पाहायला नाली, तर ते म्हणत होते जा तुला काय करायचं आहे तू करून घे। त्याने एकदम असे शब्द वापरले बेकार, त्याच्या कारणाने तुम्ही म्हणे तुम्ही येत ना म्हणे एक नगरसेवक, तर तो अजूनच काहीतरी बोलायला लागला, त्या कारणाने तो अंगावर आला यांच्या, तर मग हे पण गेले, तो जास्तच हे करायला लागला होता। मी संजय चव्हाण आणि देवीनगरमध्ये राहतो मी, आणि माझ्याच घराच्या 100 मीटर अंतरावर तिथे एका नालीचं काम चालू असल्यामुळे मी तिथे थांबलो। नालीचं काम चालू असल्यामुळे तिथे थांबलो, एक जण आला तो गाडी पहिले पाहून गेला, म्हणजे तो समोरून गेला आमच्या, काहीच नाही बोलला। आणि तिकडून 10 मिनिटानंतर तो ऍटो घेऊन आला आणि ऍटोतून त्यानं सलाखचा तुकडा काढला, सलाखचा तुकडा काढला त्याला छातीवर मारला आणि त्याच्यामुळे छाती आता दुखून राहिली। आणि तिथे खूप लोक जमले, लोक जमलं तर लोकांना तिथल्या जे पब्लिक आहे तिथल्या त्या पब्लिकला माहिती आहे काय झालं, कशावर वाद झाला। वाद हा झाला की त्याचं म्हणणं होतं की बा आमची जी नाली आहे आमची नाली बनवून द्या, आणि ते एकदम संडासच्या बाजूला राहतात पायरीजवळ, संडासच्या पायरीजवळ, तर त्यांना म्हटलं की ठीक आहे तुम्ही जे म्हणताना म्हटलं होईल, म्हटलं तुम्ही आणि तुम्ही माझ्या घरी या, म्हटलं मी काही नगरसेवक नाही आहे, तुम्ही घरी या माझ्या मिसेसला सांगा हे माझं काम नाही आहे, म्हटलं तर म्हणे तुम्ही म्हणे असं असं बोलून राहिले तसं बोलून, म्हटलं तुम्ही काय बोललो हे सांगा, तर तो मग नगरसेवकाला असं करून देऊ आम्ही आणि तुम्ही जास्त हुशार झाले शाळे झाले, म्हटलं भाऊ तोंड हे चांगलं बोलण्यासाठी आहे, तो एकदम आला आणि कॉलर पकडली पहिले, कॉलर पकडली सोडली नंतर मग पळून गेला ऑटोजवळ, ऑटोतून काढला त्याला सलाखचा तुकडा असा 2 फुटाचा आणि त्याला इथं छातीवर मारला, हा प्रकार घडला। नगरसेविका नगरसेविका त्यांच्या पत्नी असताना संजय चव्हाण हे स्वतःच नगरसेवक समजतात असं त्यांनी म्हटलं, असं कोण म्हणते असं त्यांनीच म्हटलं, कोणी जर काही म्हणत असाल तिथल्या लोकांना तुम्ही जे प्रत्यक्षदर्शी आहे त्या प्रत्यक्षदर्शीचं तुम्ही मत घ्या, तुम्हाला स्पष्ट खुलासा होऊन जाईल कोण काय बोलून राहिलं होतं। नगरसेविका प्रभागामध्ये फिरत नाही, त्यांचे पतीच काम करतात असे म्हणतात, असं कोण म्हणते टवलारींनी म्हटलेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे। नाही तुम्ही लोकांना नागरिक आणि नाली नाली नालीबद्दल अनेकदा समस्याचं त्यांनी तक्रार सुद्धा दिलेली आहे, मात्र तिन्ही नगरसेवक ऐकलं त्यांनी आजच सांगितलं त्यांनी असं काही दिलेलं नाही आहे, आमच्याकडे नाही दिलं आजच त्यांनी दिलेलं आहे। महिला पार्षद के पति का नागरिक की शिकायत पर गौर न करते आपा होते गाली गलौज करते मारपीट करना ये लोगों ने पसंद नहीं किया है।